गुड मॉर्निंग एवरीवन. ओके, टुडे आई विल डिस्कस इपॉक्साइट. ओके, लास्ट लेक्चरला आपण ग्रिग्नार्ड रिएक्शन पाहिलेली आहे. ओके, कोणी पाहिली नसेल तर कृपया करून ती पाहू शकता. ओके, तर आपण ग्रिग्नार्ड रिएक्शन कशासाठी पाहिली, तर आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल तयार करतोय. काय तयार करतोय? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. मग आपण ग्रिग्नार्ड रिएक्शन अल्डिहाइडवर टाकून, कीटोनवर टाकून, इपॉक्साइडवर टाकून केली. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला अजून नेक्स्ट मेथड आहे अल्कोहोल तयार करण्याची. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय बघायचं, इपॉक्साइड बघायचं आहे. तर बघूयात आपण. ओके, इपॉक्साइडपासून अल्कोहोल प्रिपरेशन बघायचं आहे. काय बघायचं आहे? इपॉक्साइडपासून अल्कोहोलचं प्रिपरेशन. तर लक्ष द्या, बघा तुम्हाला इपॉक्साइड माहिती असेल सर्वांना. इपॉक्साइड कोणाला म्हणतो? इथिलीन ऑक्साईडला म्हणतो आपण. कोणाला म्हणतो? इथिलीन ऑक्साईड. हे आहे तुमचं इपॉक्साइड. ओके, इपॉक्साइड ऑन रिएक्टेड विथ H3O+. काय म्हणतो आपण ह्याला? ॲसिडिक वॉटर. H3O+ म्हणजे काय असतं? ॲसिड प्लस वॉटर असतं. ह्याच्यापासून हे आपल्याला काय मिळतं? अल्कोहोल मिळतं. तेच अल्कोहोल कोणतं असेल आपलं? CH3CH2OH. ओके, आणि सॉरी एक मिनिट, इथं जो तुमचा CH2 आहे ह्याच ठिकाणी अजून एक काय असेल तुमचा? हा OH. आपण त्याला म्हणतो इथिलीन ग्लायकॉल. आपण त्याला काय म्हणतो? इथिलीन ग्लायकॉल असं म्हणतो. तेही तुम्ही काय करू शकता? पाहू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे बघायचं आहे आपल्याला. ओके, हे सर्वांना कळतं आहे काय केलं आहे आपण याच्यामध्ये? ओके, कळतं आहे. हे जे आहे तुमचं काय? इथिलीन ग्लायकॉल म्हणतो आपण. हे तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. बघा ह्याचं मेकॅनिझम पाहूयात. ॲक्च्युली इपॉक्साईडचं मेकॅनिझम कसं होतं? बघा हा आहे तुमचा इपॉक्साईड. ओके, याच्यावरती टाकला जातो वॉटर मॉलिक्यूल. वॉटरमध्ये काय असतं? H+ + OH-. ओके, हे सर्वांना कळतं आहे. लक्षात ठेवा, हा जो तुमचा ॲसिडिक वॉटर आहे, ऑक्सिजनवरती काय असतात? लोन पेअर असतात. ह्या लोन पेअर काय करतात? H+ ॲबस्ट्रॅक्ट करतील. ओके, H+ ॲबस्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? हा तुमचा इपॉक्साइड आहे असा. या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला? H. आणि ऑक्सिजनवर चार्ज येईल कोणता? प्लस. इथपर्यंत कळतं आहे सर्वांना? हा तुमचा ऑक्सिजनच्या लोन पेअर असतात. किती लोन पेअर असतात? 2 लोन पेअर प्रेझेंट आहेत. ओके, ह्या 2 लोन पेअरपैकी 1 लोन पेअर काय करते? H-ला ॲबस्ट्रॅक्ट करते. H-ला ॲबस्ट्रॅक्ट केल्यामुळे तुमचा काय तयार होतो? OH. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 3 होते म्हणून त्याला आपण प्लस चार्ज देतो. ओके, त्याच्यानंतर राहिला काय तुमचा? OH-. नेक्स्ट स्टेपला काय होतं? हा जो तुमचा OH- आहे हा काय काम करतो? एका कार्बनवरती अटॅक करतो. कोणत्या कार्बनवरती अटॅक करतो? लेस हिंड्रन कार्बनवरती अटॅक करतो. कोणत्या कार्बनवरती? लेस हिंड्रन साईडला काय करतो? हा अटॅक करतो. कळतंय सर्वांना? आता इथं लेस हिंड्रन मोर हिंड्रन साईड नाही आहे, कारण मॉलिक्यूल सिमेट्रिकल होता, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. ह्या ठिकाणी अटॅक केल्यानंतर काय होईल? हा तुमचा बॉन्ड जो आहे तो काय करेल? ह्या ठिकाणी शिफ्ट होईल. इकडे का शिफ्ट होईल? ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला आहे, इलेक्ट्रॉनची गरज याला आहे, म्हणून बॉन्ड इकडे जाईल. म्हणजेच तुमचं उत्तर कसं येईल? हा तुमचा CH2 आहे असा. कोणता CH2? हा CH2. ओके, त्याला खाली काय असेल? हा OH असेल. ओके, हाकडं इकडं तुमचं काय आहे? CH2 आहे. या ठिकाणी हा CH2, ह्याला परत काय जोडलाय आपण? हा OH. ओके, आपण यालाच काय म्हणतो? इथिलीन ग्लायकॉल. आपण यालाच काय म्हणतो? इथिलीन ग्लायकॉल. ओके, हे आपण म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळतंय सर्वांना काय केलं? लक्ष द्या, इपॉक्साइड आहे, इपॉक्साइडवरती ऑर्टरचं म्हणजे हायड्रोलिसिस केलं जातं, ॲसिडिक हायड्रोलिसिस. म्हणजेच आपण H3O+ म्हणतो. H+ OH- असतं. H+ ऑक्सिजनच्या लोन पेअर ॲबस्ट्रॅक्ट करतील. तुमचा हा इपॉक्साइड जो आहे तो तुमचा प्रोटोनेटेड होईल. परत OH- अटॅक लेस हिंड्रनला साईडला होतो आणि तुमचा डायॉल किंवा ग्लायकॉल तयार होतो. कळते सर्वांना काय केलं? म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा काय तयार झाला आहे? अल्कोहोल तयार झाला आहे. हा ठिकाणी तुमचा काय तयार झाला आहे? अल्कोहोल तयार झालेला आहे. हे तुम्ही काय करू शकता? बघू शकता. आणि सर्वांनी हे नोट डाऊन करायचं आहे. त्याच्यानंतर आपण नवीन एक्झाम्पल घेऊयात. बघा, नोट डाऊन केलं सर्वांनी? बघा, त्या नंतर आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊयात. बघा,
ओके ऑन रिएक्टेड विथ H3O प्लस टू फॉर्म प्रोडक्ट काय येईल बघा हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे इपॉक्साईडचं हायड्रोलिसिस केलेलंचं एक्झाम्पल बघायचं आहे तर लक्ष द्या लिसन हियर ओके स्टेप फर्स्ट काय होईल आपलं जो आहे असं आपण ऑक्सिजनच्या लोन पेअरचा अटॅक एच प्लस वरती करतो आहे असं लिहून ठेवायचं आहे ऑक्सिजन ह्या ठिकाणी तुमचा सी एच थ्री ह्या ठिकाणी तुमचा सी एच थ्री असेल ओके ह्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला एच प्लस असतो दुसरा ओ एच मायनस असेल ओके ऑक्सिजनच्या लोन पेअर एचला ॲबस्ट्रॅक्ट करतील तुमचा काय तयार होईल हा ह्या ठिकाणी सी एच थ्री आहे असा ह्या ठिकाणी सी एच थ्री तुमचा आहे असा ह्या ठिकाणी तुमचा ओ एच ह्या ठिकाणी प्लस चार्ज ओके त्याच्यानंतर सगळ्यात पुढची महत्त्वाची स्टेप अशी आहे लक्ष द्या पुढं तुमचा हा ओ एच मायनस आहे ओके हा तुमचा काय आहे ओ एच मायनस आता ओ एच मायनसचा अटॅक ह्या ठिकाणी पण होऊ शकतो ह्या ठिकाणी पण होऊ शकतो ओके तर दोन साईड आपल्याला अवेलेबल आहेत तर मी मागं काय सांगितलं तर इपॉक्साईडचा जो अटॅक आहे कुठे करायचा लेस हिंड्रन साईडला कुठे करायचा लेस हिंड्रन साईड लेस हिंड्रन साईडला काय करायचं याचा अटॅक करायचा कळतंय सर्वांना कुठं करायचा लेस हिंड्रन साईड कोणती आहे या दोन्हीपैकी मी हा एक नंबर देतो आणि हा दोन नंबर देतो लेस हिंड्रन साईड म्हणजे काय ज्या ठिकाणी कमी सबस्टिट्युएंट आहे ज्या ठिकाणी कमीत कमी सबस्टिट्युएंट आहे ती लेस हिंड्रन साईड ह्या ठिकाणी ह्या कार्बनला दोन सबस्टिट्युएंट आहेत ह्याला एकही सबस्टिट्युएंट नाही आहे कळतंय म्हणजे अटॅक कुठं होणार आहे तुमच्या दोन नंबरच्या कार्बनवरती होणार आहे ह्या ठिकाणी होणार नाही ही कशी आहे मोर हिंड्रन डाई कशी आहे मोर हिंड्रन साईड आहे ह्याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स जास्त होतो किंवा आपण त्याला काय म्हणतो स्टेरिक हिंड्रन्स त्याला काय म्हणतो स्टेरिक हिंड्रन्स ओके हे तुम्ही लक्षात ठेवलं तर खूप अतिउत्तम आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला अटॅक करायचं नाही ह्या ठिकाणी अटॅक करावं लागेल ही कशी आहे लेस हिंड्रन डाई कशी ओळखली इथं तुम्हाला सबस्टिट्युएंट नाही तर इथं काय आहेत तुमचे हायड्रोजन आहेत या ठिकाणी काय आहेत हायड्रोजन आहेत म्हणून लक्षात ठेवा जो न्यूक्लिओफाईलचा आपण इपॉक्साईडवरती अटॅक करत असतो तो कुठे होतो नेहमी लेस हिंड्रन साईडला अटॅक होतो कळतंय म्हणजे तुमचा ॲन्सर कसं येईल हा सी एस थ्री आहे असा हा सी एस थ्री पण आहे असा ओके ह्या ठिकाणी तुमचं काय आहे सी एच टू आहे ह्या सी एच टूला एक ओ एच जोडलेला आणि इथं काय असेल तुमचा हा ओ एच झालेला ह्या ठिकाणी अटॅक केला की हा बॉन्ड काय होईल ह्या ठिकाणी तुमचा शिफ्ट होईल ओके बघा न्यूक्लिओफिलिक अटॅक ह्या कार्बनवरती ह्या कार्बनवरती का झाला ह्या कार्बनवरती का नाही झाला ही कशी आहे मोर हिंड्रन साईट आहे म्हणून आपण ह्याचा अटॅक करायचा नाही हे काय करायचं तुम्हाला फोडायचं आहे ओके आणि याचा अटॅक ह्याच्यावरती केला हा बॉन्ड इकडे ओपन झाला ह्या ठिकाणी ओ एच आणि ह्याला आपण सी एच टूला काय अटॅच केला आहे हा ओ एच ह्यालाच आपण काय म्हणतो डायऑल ह्यालाच आपण काय म्हणतो 1.2 डायऑल असंही म्हणू शकतो त्याचं कॉमन नेम आहे कळतंय सर्वांना तर हे एक्झाम्पल काय करायचं तुम्ही लिहून ठेवायचं अशाच प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाऊ शकतील ओके हे तुम्ही काय करायचं जेई ॲडव्हान्ससाठी अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो कुठं जेई ॲडव्हान्स जेई ॲडव्हान्स अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे तुम्ही काय करायचं आहे नोट डाऊन करून ठेवायचं आहे ओके लिहिलं सर्वांनी ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण लिहून घ्या सर्वांनी अगोदर लिहून घ्या लिहिलं बघा लिहिलं झालं लिहायचं झालं की सांगा ठीक आहे पुढे बघूयात आपण बघा पुढची मेथड आहे आपली अल्कोहोल तयार अजून आपण अल्कोहोलच तयार करतोय बाळांनो बरं का अजून आपण तयार काय करतोय अल्कोहोलच तयार करतोय नेक्स्ट मेथड आहे अल्कोहोल तयार करण्याची हायड्रॉक्झिलेशन हायड्रॉक्झिलेशन ऑफ अल्किन असंही म्हणू शकतो कोणाचं करायचं हायड्रॉक्झिलेशन हायड्रॉक्झिलेशन ऑफ अल्किन अल्किन माहिती असेल सर्वांना अल्किन अल्किन म्हणजे काय म्हणतो आपण अल्किन म्हणजे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन म्हणजे काय असतो
कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचं आपल्याला काय करायचं आहे, हायड्रॉक्सिलेशन करायचं आहे. कोणाचं करायचं आहे, पहिलं मला सांगा हायड्रॉक्सिलेशन म्हणजे काय. तर हायड्रॉक्सिलेशन हे KMnO4 असेल, ऑस्मियम टेट्रॉक्साईड असेल, पर ॲसिड असेल, ह्यांनी काय केलं जातं, अल्किनचं हायड्रॉक्सिलेशन केलं जातं. तर बघूयात आपण, पहिल्यांदा मी अल्किन घेतो इन जनरल. बघा लक्ष द्या, सोपी रिॲक्शन आहे, अजिबात अवघड नाही. ओके, इन जनरल घेतो, काय करतो मी, इन जनरल हा काय घेतला, अल्किन घेतला. हा काय तुमचा, अल्किन. अल्किन ऑन रिॲक्टेड विथ, बघा ह्या ठिकाणी तुमचा असेल KMnO4 और काय लिहू शकता तुम्ही, ऑस्मियम टेट्रॉक्साईड. बघा KMnO4 झाला, किंवा अजून काय लिहू शकता, ऑस्मियम टेट्रॉक्साईड OsO4, ऑस्मियम टेट्रॉक्साईड. त्याच्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ वॉटर OH-. ओके, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता पर ॲसिड. ह्या ठिकाणी काय घेऊ शकता, पर ॲसिड. हा आहे तुमचा पर ॲसिड, याचं नाव काय आहे, पर ॲसिड. ओके, इन प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल असेल तर ह्या दोन्हीचे आपल्याला काय करायचे आहेत, ॲन्सर काढायचे. ओके, तर बघूयात आता लक्षात ठेवण्यासारखं खूप महत्त्वाचा पॉईंट असा आहे, हा तुमचा अल्किन घेतला. हा काय घेतला, अल्किन. अल्किनवरती जर KMnO4 आणि ऑस्मियम टेट्रॉक्साईड टाकला तर तुम्हाला मिळतो सिन डायऑल. तुम्हाला काय मिळतो, सिन डायऑल. काय मिळतो तुम्हाला, सिन डायऑल. सिन डायऑल म्हणजे काय, तर सिस हा कसा असेल, सिन डायऑल. ओके, म्हणजे ॲक्च्युली काय होतं, हा KMnO4 किंवा ऑस्मियम टेट्रॉक्साईड OsO4, ऑस्मियम टेट्रॉक्साईड हा काय काम करतो, तर हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड ब्रेक करतो. डबल बॉन्ड ब्रेक करून ह्या दोन्हीचं काय करतो, हायड्रॉक्सिलेशन करतो. म्हणजे काय करतो, तर याच्यामध्ये एक OH ॲड करतो आणि याच्यामध्ये एक OH ॲड करतो. ओके, तर कसं करतो बघा, हा तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल. ओके, तर ॲक्च्युली होतं काय, KMnO4चं स्ट्रक्चर सर्वांना माहिती असेल, हा असतो तुमचा MN, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, आणि ह्या ठिकाणी असेल तुमचा OK, O- आणि K+. ओके, ह्या दोन्हीमध्ये रिॲक्शन होते. ओके, ह्या दोन्हीमध्ये काय होते, तुमची रिॲक्शन होते, आणि ह्या दोन्हीपासून तुम्हाला काय मिळतो बघा, तुम्हाला असा एक प्रकारचा एक इंटरमिजिएट मिळतो. काय मिळतो, C, हा तुमचा CC असेल. ह्या ठिकाणी असतो तुमचा ओ, ह्याही ठिकाणी असेल तुमचा ओ, ह्या ठिकाणी MN, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ. ओके, असं एक तुम्हाला इंटरमिजिएट मिळेल. ह्या ठिकाणी जर समजा तुम्ही ऑर्डरची ॲडिशन केली, बघा म्हणजे हे जे अटॅच झालं आहे कसं झालं आहे, सी सेम साईडला अटॅच झालं आहे. हा जो तुमचा ग्रुप आहे हा कसा अटॅच झाला आहे, सेम साईडला अटॅच झाला आहे. ओके, अटॅच झाल्यानंतर याच्यावरती पाणी टाकलं, SO2 टाकलं, तर तुमचे काय होतात, हे बॉन्ड ब्रेक होतात. ओके, ॲक्च्युली काय होतं बघा, हा जो तुमचा आहे OH-, ह्या ठिकाणी अटॅक करतो, हा बॉन्ड इकडे जातो, O- होतो, आणि तुमचा काय तयार होतो, डायऑल. पण लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला काय मिळतो, डायऑल मिळतो. कसा मिळतो, सिन डायऑल. कसा असतो तुमचा, सिन डायऑल. मग का सिन मिळतो, कारण मॉलिक्युल तुमचा एकाच साईडून त्याला काय होतो, अटॅच होत असतो. KMnO4 असेल किंवा ऑस्मियम, इथं MNच्या जागी इथं जर ऑस्मियम घेतलं तर सेम तीच पोझिशन आहे. MNच्या जागी जर ऑस्मियम घेतला तर तुम्हाला तोच येईल. म्हणजे अटॅक जो होणार आहे, हे दोन रिएजंट आहेत हायड्रॉक्सिलेशनचे, ते अटॅच होताना सेम साईडून अटॅच होणार आहेत, आणि तुम्हाला काय मिळणार आहे, सिन डायऑल मिळणार आहे. कळतं इथपर्यंत सर्वांना, काही नाही आहे. ऑस्मियम टेट्रॉक्साईड घेतला, OMN अटॅक ह्या ठिकाणी होतो, परत डबल बॉन्ड तुमचा अशा ठिकाणी तुमचा अटॅक करतं, आणि तुम्हाला ही एक रिंग तयार होते, सायक्लिक मेंबर, परत त्याच्यावर हायड्रोलिसिस करून तुम्हाला डायऑल मिळतो, पण सिन डायऑल मिळतो. ओके, त्याच्यानंतर जर समजा तुम्ही पर ॲसिड घेतला, हे नोट डाऊन केलं सर्वांनी, नोट डाऊन करून घ्या. कळतंय का बाळांनो काय चालू आहे ते, हे ओके कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नसेल कळेल तर लक्ष द्या. बघा पुढे बघूयात आपण, पर ॲसिड. ओके, पुढे पाहूयात आपण पर ॲसिड. ओके, हे झालं KMnO4चं सिन डायऑल. तर लक्षात ठेवा, जर समजा आपण डबल बॉन्ड घेतला, त्याच्यावरती पर ॲसिड टाकला, तर तुमचं जे ॲन्सर आहे ते कसं मिळतं, ट्रान्स डायऑल. कसं मिळतं,
ट्रांस डायॉल। ट्रांस डायॉल म्हणजे कसा असतो, जर समजा तुमचा एका ठिकाणी OH असेल तर हा काय असतो तुमचा दुसऱ्या ठिकाणी OH असतो, याला काय म्हणतो आपण सिन डायॉल, एंटी डायॉल असेही म्हणू शकतो, सिन आणि एंटी, एंटी डायऑल कळते सर्वांना काय आहे तुमचा, हा एंटी डायॉल म्हणतो आपण। सिन म्हणजे काय, हे दोन OH कसे आहेत सेम साइडला आहेत, हे कसे आहेत सेम साइडला आहेत म्हणून त्याला आपण म्हणतो सिन डायॉल। हे दोन OH कसे आहेत अपोजिट साइडला आहेत, कसे आहेत अपोजिट साइडला आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो एंटी डायॉल। म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे या ठिकाणी, बघा लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, जर समजा तुमचं अल्किन असेल केमेनोफोर ऑस्मियम टेट्राऑक्साइड टाकला सिन डायॉल मिळेल, ओके, आणि जर समजा तुमचा पर ऍसिड टाकला तर तुम्हाला काय मिळेल ट्रान्स डायॉल मिळेल, किंवा आपण त्याला काय म्हणतो अँटी डायॉल, ह्यालाच आपण काय म्हणतो अँटी डायॉल म्हणतो। हे तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे, ओके झालं सर्वांचं। आता आपण अँटी डायॉल कसं होतो हे बघणार आहेत, ओके बघूयात आपण अँटी डायॉल कसं होतं। सिन डायॉल कळालं, मॉलिक्यूल सेम साईडून अटॅक करतो त्याच्यामुळे सिन मिळतो, पण आता अँटी डायॉल ॲक्च्युली होता कसं मिळतो कसं ते आपल्याला बघायचं आहे, तर बघूयात आपण, लक्ष द्या, लिसन हियर, सी डबल बॉन्ड सी, ओके हा तुमचा अल्किन असेल, ओके त्याच्यावरती आपण काय टाकतो पर ॲसिड टाकतो, काय टाकतो पर ॲसिड टाकतो, आर सी ओ टू ओ एच म्हणतो आपण याला, ओके म्हणजे ॲक्च्युली होतं काय, तर ह्याच्यापासून पहिल्यांदा पर ॲसिड तुम्हाला इपॉक्साईड फॉर्मेशन करतो, काय करतो इपॉक्साईड फॉर्मेशन करतो, काय करतो इपॉक्साईड फॉर्मेशन म्हणतो आपण ह्याला, काय म्हणतो इपॉक्साईड फॉर्मेशन, ओके। आता हा तुमचा काय तयार झाला इपॉक्साईड, ओके हा तुमचा काय तयार झाला आहे इपॉक्साईड तयार झाला आहे, ओके इथपर्यंत कळालं सर्वांना। त्याच्यानंतर पुढे याच्यावरती बघा मी हे थोडं रब करतो, पुढे याच्यावरती आपण काय टाकलं पर ॲसिड टाकला, ह्याच्यावरती आपण वॉटर टाकला जातो एच प्लस आणि ओ एच मायनस। आपण याच्या अगोदरच पाहिलं इपॉक्साईड तयार झाल्यानंतर एच इथं ॲबस्ट्रॅक्ट करतो, ओके तुम्हाला काय मिळतो हा ओ एच, इथं ठिकाणी असेल तुमचा प्लस चार्ज, ओके। आता तुम्हाला हे इपॉक्साईड काय करायचं आहे, ही रिंग ओपन करायची आहे, आपल्याला ही काय करायची रिंग ओपन करायची आहे। तर होतं काय, हा जो तुमचा ओ एच मायनस आहे राहिलेला, जो ओ एच मायनस आहे हा ओ एच मायनस काय करतो बॅकसाईडून अटॅक करतो, कुठून अटॅक करतो एकतर ह्या साईडून करेल किंवा ह्या साईडून करेल, कारण मॉलिक्यूल कसं आहे सेम आहे। मग हा ओ एच मायनस जर समजा तुम्ही बॅकसाईडून अटॅक केला तर तुम्हाला काय मिळेल ट्रान्स मिळेल, कारण एक वरच्या साईडला असेल एक दुसऱ्या साईडला असेल, दोन्ही कसे आहेत अपोजिट, का तर ऑक्सिजनवरती लोन पेअर राहते एक, याच्यामुळे ह्या ठिकाणी काय होतो क्लाउडिंग, इलेक्ट्रॉनचं क्लाउड तयार होतं, मग क्लाउड तयार झाल्यामुळे काय होतं तुमचं ह्या ठिकाणी ट्रान्स डायॉल मिळतो। हे तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं आहे, कळतंय सर्वांना, ह्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला ट्रान्स डायॉल, किंवा आपण ह्याला म्हणतो अँटी डायॉल, अँटी डायऑल, कळतंय इपॉक्साईडला बॅकसाईडून अटॅक केला जातो, हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे। आणि हे तुम्ही काय करायचं आहे नोट डाऊन करायचं आहे, केलं सर्वांनी नोट डाऊन, ओके थँक्यू व्हेरी मच।